आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मराठा समाज आरक्षणासाठी वकील सरसावले, कागल न्यायालयाच्या आवारात आंदोलन. मराठा समाजास आरक्षण मिळण्यासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा देत कागल येथील वकील मंडळीने आज न्यायालयाच्या आवारात आंदोलन केलं. आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे. मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे. आरक्षण न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणाने कागलच्या न्यायालयाच्या आवारात आवाज दुमदुमला. सकल मराठा समाजास आरक्षण देण्यासाठी कोर्टापासून न्यायालयापासून अलिप्त राहून मराठा समाजास पाठिंबा देण्यासाठी कायद्याचे ज्ञान अवगत असणाऱ्या वकील मंडळीने कागल न्यायालयाच्या आवारासमोर आंदोलन केलं. सकल मराठा समाजाच्या आरक्षणास पाठिंबा देण्यासाठी कागल बार असोसिएशनच्या वतीनं निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलताना ज्येष्ठ वकील ऍडव्होकेट जीवनराव शिंदे यांनी शासनाचा निषेध नोंदवला. ते म्हणाले, गतवेळीच्या सरकारने 16% आरक्षण मंजूर केले असतानाही कोर्टाची कारणे दाखवून आत्ताचे सरकार मंजुरी देत नाही. रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकार वटणीवर येणार नाही असे सांगत कायद्यातील त्रुटी काढून लवकरात लवकर आरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी कागल बार संघटनेचे अध्यक्ष श्री मेंढके, उपाध्यक्ष गजानन कुलकर्णी, आर डी मगदूम, संजय चव्हाण, डी बी मगदूम, के डी जाधव, करण जाधव, संग्राम गुरव, जी टी खोत, सागर मगदूम, मोहन पाटील, मुकुंद जोशी आदींसह सर्व कायदेतज्ञ मंडळी उपस्थित होती. महानकर न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर. आज या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे. या ठिकाणी खरं म्हटलं म्हणजे या सरकारचा पहिल्यांदा आम्ही निषेध करतो, कारण सरकारनं गेल्या सरकारनं 16% मंजूर केला असताना सुद्धा कोर्टाच्या कारणं दाखवून हे आरक्षण सरकारनं मंजूर केलेलं नाही. सरकारने ताबडतोब काय कोर्टानं आवश्यक असेल ते कागदपत्र दाखल करून मंजूर करून द्यायला पाहिजे होतं, पण आतापर्यंत केलेलं नाही आणि चार ढकल करायचं काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी त्याचा निषेध केलेला आहे सरकारचा. या ठिकाणी मराठा समाज बघितलं तर ज्या मेजॉरिटीनं या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज मोठा आहे. मराठा समाज अगदी गरीब आणि अत्यंत खालच्या वर्गाचा मागासवर्गीय असा आहे.